आणि आता आहोत आम्ही पे विकटगड पॉड वरती. तर आता मी इथेच थांबणार आहे, तुम्ही स्टार्ट पासून जर्नी बघा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग फ्रॉम खंडाळा घाट. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललोय पे विकटगड. माकड गेला वरून म्हटलं घेऊन गेला असता कॅमेरा. आणि सकाळ सकाळी लागली आहे भूक जास्तच, तर पुढे जाऊन काहीतरी नाश्ता करणार आहे आम्ही. सकाळ सकाळी जास्तच थंडी आहे आणि आज लोणावळामध्ये जास्तच रायडर आलेत. अंबिकेचे रायडर से कम नाही आहे. गुड मॉर्निंग अँड हेल्दी ब्रेकफास्ट. इडली सांबर घेतलं आहे आणि जगदीश तू काय घेतलं? ओणी उत्तप्पा. सकाळ सकाळ चांगलं हेल्दी ब्रेकफास्ट होतं आहे आणि आता आम्ही 30 किलोमीटर पाठीमागे, तर अजून आम्हाला अर्धा तास लागेल नेरळ्या गावामध्ये पोहोचायला. तर आता डायरेक्ट आपण तिथेच भेटू. सगळ्यांना वाटलं पाहिजे असं वाटतं की तुला स्ट्रिक्ट आहे नाही का, असं वाटलं पाहिजे ते जरा कॉमेडी आहे. हा रस्ते खराब आहेत खूप, एक तास लागला यायला तिथून आम्हाला 30 किलोमीटर क्रॉस करायला. निरळ्या गावी पोहोचलो आहे आम्ही पायथ्याशी आत्ता आणि इथून आपल्याला दिसतोय डायरेक्ट पे फॉर्ट विकटगड. एक्साइटमेंट आहे खूप आणि आज जास्त गर्दी नाही इथे आणि 9 वाजलेत आता तरी. निरळ गावी आल्यावरती गाववाल्यांनी सांगितले की इथून जायला आपलं 2-3 रस्ते आहेत, वॉटरफॉलच्या मार्गाने एक टॉवर लाईनच्या मार्गाने. तर आम्ही टॉवरच्या लाईनने चाललोय पूर्ण इथून आणि इथं विचारल्याशिवाय जाऊ नका कारण की 2-3 रस्ते पडतात. 2 रस्ते खूप हार्ड आहेत आणि जो रस्ता आहे आम्ही जो चाललोय तो सोपा आहे. बघूया कसा रस्ता आहे आम्ही ज्या रस्त्याने चाललोय त्या. पाणी पाणी खूप इम्पॉर्टंट आहे पेपवरती, वरती भेटेल का नाही माहिती नाही, त्यामुळे कॅरी केलेलं कधी बेस्ट. मित्रांनो ट्रेक चालू केलं आणि रस्ते हरवायला चालू झाले. आम्ही खाली गावात विचारलं बाय द वे, तर त्याच्या मागे टॉवर दिसतेत, त्या टॉवरच्या लाईनने आम्हाला सरळ सरळ त्या साईडला जायचंय. घाम आणि वरती ऊन. चला पूर्ण घामागुम झालोय. ज्या फ्रेश मूड मध्ये निघालो होतो ना, कुठे तो फ्रेश मूड. हा बाई कन्सिस्टन्सी. जगदीश अजून वर 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 चाललाय, मी जरा झाडाखाली बसलोय सावलीत. आलो आलो. खूप सारे पाऊलवाट आहेत, जंगल पण आहे आणि आता जंगलातनं ट्रेक करतोय आम्ही. हा तिसरा टॉवर आहे पेपगडाच्या पायथ्यापासूनचा, म्हणजे आम्ही बरोबर रस्त्यावरती चाललोय आणि एक ग्रुप पण दिसला आम्हाला जाताना. तर गडावरती बऱ्यापैकी लोक आहेत, म्हणजे 20% पार झाले आत्ताशी, 20% आणि आम्हाला जायचंय वरती तिथे जे की मेन पेपचा टॉप व्ह्यू असणार आहे आपला. गाईज व्लॉगर लाईफ ही अशीच असते. गडावरती जर जायला 1 तास लागत असेल ना, तर आम्हाला 2 तास लागतो कारण की ड्रोन उडवायचा मध्ये, व्लॉग बनवायचे, गोप्रो शॉर्ट्स घ्यायचे वगैरे, त्यामुळे हळूहळू हळूहळू. तर आता ड्रोन सोडलाय आम्ही वरती, तर आता बघा इथला ड्रोनचा शॉट कसा असणार आहे. एक जंगल वाटतंय, पूर्ण बाजूनी जंगल आहे आणि आम्ही दोघंच या जंगलामध्ये ट्रेक करतोय. आवाज ऐकायला येतोय, ऐका शांत. रस्त्यामध्ये मोठी मोठी दगड आणि पाठीमागे वॉटरफॉल, पावसाळ्यात जाम भारी असणार. बाय द वे ब्लॉक करत करत मागे मागे चाललोय मी जगदीशच्या, जगदीश पुढे पुढे निघून गेला, दिसत पण नाही. आता जास्तच ऊन वाढतंय, ऊन होण्याच्या आत गेलं पाहिजे. वरती पाठीमागे बघता रॉक पॅच, पावसाळ्यामध्ये जाम स्लिप असणार आहे. या सीझनला बेस्ट आहे काय रॉक पॅच्या लागली, आता जाम लागली, पाणी पिल्याशिवाय पर्याय नाही. आता
मित्रांनो, जे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं तेच झालं. ऍक्च्युली रस्ता आम्ही हरवलोय. सोबत आमच्या मुंबईचे पण आहेत, दोन जण ग्रुप आले. रस्ता हरवलेला आहे आणि त्या साईडने रस्ता आम्हाला दिसतोय. एक दिवस त्या साईडने असावा रस्ता. रस्ता हरवल्यामुळे आम्ही वरती गेलो होतो, परत खाली चाललोय. कठीण इथून जम्प. कुठून कुठून रस्ता काढायला लागतोय, बापरे. काटा टोचला इथे खाली. चल 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 मेरे भाई. ओ यस यस यस, या लो डन. हा या या, भेटला रस्ता. रस्ता भेटला. यस यस, आ जाओ. थोडस सांभाळून या, मध्ये काटे वगैरे थोडेसे. टोपी घातल्यामुळे दिसलंच नाही, डायरेक्ट डोक्यात बसला. अडकलास? अरे हळूहळू. दुपारचे 11:30 वाजलेत असं वाटते, 2-3 वाजलेत. एवढं ऊन वाढले, जास्तच दम लागलाय. थकलो राव. छोटासा पॅच होता खाली, जंगल पॅच. जाम थकलोय पण. आज स्टॅमिना कमी पडतोय ट्रेकिंगला. बाय द वे, ऊन जास्त आहे त्यामुळे. उम्मीद नाही, जिद होणी चाहिए. चल चल भाई, चल. बस थोडासा और, थोडंसं राहिलं अजून, थोडंसं राहिलंय. कॅमेरा समोर आला की एक शब्द सुचते, वाट लागली. एवढे एवढे हाईट वरती रॉक पॅच आहेत. पॅक झालेत आज लेग. मित्रांनो, इथे दिसतं आपल्याला पाण्याचं कुंड आहे आणि इथून खाली जर बघितलं आपण तर खूप आतमध्ये गुफा आहे. खूप म्हणजे खूप लांब. आतमध्ये काय असं सांगतात नाही. आतमध्ये गेलो असतो पण खूप सारं पाणी येते, त्यामुळे जाऊ नाही शकत इथे. बाय द वे, इथे खूप छान मासे आहेत आणि एवढं गार पाणी आहे गडावरती. शेवटी आपलीच मानव जात. कचरा चुली लावल्यात काय जाणार नाही. इथे स्वयंपाक वगैरे बनवलं दिसतंय आणि पूर्ण कचरा करून ठेवलाय आणि इथे नाव लिहिले अमित संतोष. वा, निसर्गाची घाण कशी करायची ना हे माणसाकडनं शिकलं पाहिजे. इथपर्यंत पत्रवाळ्या फेकल्यात. पे फॉर्डच्या सीडीपाशी आपण आलो आहोत आणि सगळ्यात हार्ड पॅच इथून सगळेजण ट्रेक करते. तिथून बघू शकता आपण, जास्तच हार्ड पॅच असल्यामुळे इथे सीडी बसवण्यात आली आहे. मागे बघू शकतो आपण, या सीडीवरून आपल्याला वरती जायचंय. जे तिसरी वेळ रस्ता चुकलो आम्ही, खालच्या साईडला चाललो होतो. ऍक्च्युली रस्ता इथून वरती आहे. देखो भाई लोग, हमारी मंजिल. मंदिर दिख रहा है यहाँ से? मंदिर, मंदिर दिसतोय इथून. फायनल फायनल टॉप व्ह्यू. मित्रांनो, फायनली आपली मंजिल, आपलं लक्ष, आपलं ध्येय, पेबोरील टॉप व्ह्यू. फायनली आम्ही पोहोचलोय नेरळ गावातून. आम्ही 9:30 ट्रेक चालू केला होता आणि आता वाजले 1:30, म्हणजे 4 तास आम्हाला लागले ट्रेक करायला इथे यायला. आणि खूपच हार्ड पॅच आहेत, मध्ये मध्ये पूर्ण जंगल आहे. वरती यायचं म्हटल्यावरती खूप हार्ड आणि एवढे जाम थकलोय आम्ही की आता इथे 1 तास तरी आराम करणार आम्ही. मस्त झोप घेणार 1 तास तरी आम्ही ते. आणि बाकीचं व्ह्यू बघू शकता तुम्ही साईडला. हा असा व्ह्यू तुम्हाला नाही दिसणार, डायरेक्ट मी तुम्हाला वर्ण व्ह्यू दाखवतो. चला. पेबोरती जे मंदिर आहे ते ऍक्च्युली शिव मंदिर नसून दत्त स्वामींचं मंदिर येते.
मित्रांनो, पेपवरती पाण्यासारखं म्हटलं तर एकच मंदिर आहे आणि खाली जाम पाय पोहोचत, कारण की खूप ऊन वाढलेलं आहे इथे. चेहरा असा एकदम पूर्ण टॅन झालाय, पूर्ण लाल झालेला चेहरा. मागे तोरणा फोर्ट वरती गेलो होतो मी आणि 15 दिवस झाले मी चेहऱ्याची काळजी घेत होतो आणि आता एका दिवसात पूर्ण टॅनिंग. आता परत 15 दिवस वाट लागणार आहे. चार तासाचा ट्रेक करून आल्यावरती एक तास मस्त आम्ही झोपलो होतो. काय झोप लागली इथे, पारे वाटलं आणि आता कुठे फ्रेश वाटतंय. आता जरा आपण इकडे जरा शूट करूया सगळीकडचं, बघूया आपण इथलं कसं क्लायमेट आहे सगळं. मित्रांनो, जर कधी तुम्ही सोमवार ते शुक्रवार जर आले तर इथे गडावरती तुम्हाला कोणी भेटणार नाही. जर तुम्ही सॅटरडे संडे आले तर इथे पाणी वगैरे तुम्हाला अवेलेबल होऊ शकतं. आणि इथेच एक जण एक मोहन आहे, तर त्यांनी आम्हाला पाणी वगैरे पाजलंय आणि लिंबू सरबत पिल्यावरती जरा बॉडी थंड झाली. थँक्स फॉर मोहन. आता निघालाय का तू खाली गावकडे? आता किती वेळ लागेल तुला खाली पोहोचायला? खाली एक तास लागेल. आणि कुठलं गाव आहे तुझं? ममदापूरवाडी. बाईंसाठी एक थँक्यू. मोहन, तुझे स्टॉल लावते, काय काय असतं तुझ्या स्टॉल मध्ये? लिंबू सरबत आणि पाणी. लिंबू सरबत, पाणी आणि काकडी ठेवते तो. तर मित्रांनो, तुम्ही जर गडावर आले कधी तर पैशासाठी तुम्ही कमी जास्त करू नका प्लीज, कारण की तो एवढा खालून आपल्यासाठी वरती येतोय, आपल्याला सोयी उपलब्ध व्हावी म्हणून तो पाणी वगैरे काकडी वगैरे ठेवतोय. तर प्लीज पैशासाठी तुम्ही कधी कमी जास्त वगैरे करू नका येते, कारण की तो एवढं कष्ट करून वरती आलेला आहे तेवढा तोही आपल्यासाठी. सो गाईज, ड्रोन शॉट तर कडक आले असणार, तुम्हाला तर आवडलेच असतील नक्की. पूर्ण क्लायमेट वगैरे बघून आता खाली चाललोय आम्ही, गड उतरायला घेतोय खाली. ज्या आम्ही मार्गाने आलोय त्याच मार्गाने आम्ही खाली चाललोय आणि ही पाठीमागे जी वाट दिसते तुम्हाला पाऊलवाट, या पाऊलवाटने आपण माथेरानच्या मार्ग जाऊ शकतो आपण. आणि तिकडेच एक गणपतीची पण मूर्ती आहे तिकडे. माथेरान मार्ग जायला तुम्हाला 1.5 तास लागेल आणि इकडे जायचं म्हणलं तर 2.5 तास लागतील, कारण की आम्ही बाईक इकडे खाली पार्किंग केली गावामध्ये आणि आम्ही याच रूटने जाणार आहोत. 4:30 वाजले आता दुपारचे आणि आता आम्ही गड उतरायला घेतोय खाली. सो गाईज, पेब आणि विकेटगड फॉर्ट आपल्या व्हिडिओ मध्ये कसा वाटला आणि तुम्हाला जर ड्रोन शॉट आवडले असतील तर नक्कीच मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. सो गुड बाय, टेक केअर, जय महाराष्ट्र. भेटूया लवकरच पुढच्या भन्नाट व्लॉग मध्ये. We'll be right back.